अध्यक्ष मोदे, या ठिकाणी हे जे विधेयक क्रमांक एकोणचाळीस आलेलं आहे याच्यामध्ये अनेक तरतुदी आपण केलेल्या आहेत पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची तरतूद जी आपण केलेली आहे अध्यक्ष महोदय ती आपण जर बघितलं तर बावीसवा खंड बघा आपण मुख्य अधिनियमाच्या कलम एकशे सत्तावन मधील दुसरे, दुसरे परंतुक वगळण्यात येईल या संपूर्ण विधेयकाचा खरा हेतू हे बावीसवा खंड आहे मुख्य अधिनियमाच्या कलम एकशे सत्तावन्न मधील दुसरे परंतुक वगळण्यात येईल म्हणजे काय या अधिनियमाच्या तरतुदींपैकी कोणत्याही तरतुदी पासून किंवा त्याखाली केलेल्या नियमांपासून कोणत्याही संस्थेस व संस्थेच्या वर्गा सूट देण्यासाठी राज्य शासनाचे अधिकार पुनर्स्थापित करण्यासाठी कलम एकशे सत्तावनची सुधारणा केली जाते म्हणजे सगळ्या या सहकारी संस्थांच्या संदर्भात सगळे अधिकार आता आपल्याकडे घेण्याच्या संदर्भातली तरतूद तुम्ही केली आहे हे कुठले अधिकार आहेत आपण जर या ठिकाणी बघितलं अध्यक्ष महोदय तर अध्यक्ष महोदय राज्य शासना सर्वसाधारण किंवा विशेष आदे आदेशाद्वारे कोणत्याही संस्थेस संस्थेच्या वर्गास या अधिनियमांवये तदन्वये केलेल्या नियमाच्या कोणत्याही तरतुदीपासून सूट देता येईल किंवा अशा तरतुदी अशा आदेशात विनिर्दिष्ट करता येतील अशा अधिनियमांच्या किंवा नियमांच्या आशियास बाधा येणार नाही अशी फेरफारनिशी अशा संस्थेस किंवा संस्थेच्या वर्गास लागू होतील असे निदेश देता येतील आणि विशेषतः दुसरं परंतु काय होतं ते असं होतं की परंतु आणखी असे की राज्य शासनाला या अधिनियमाची कलमे सव्वीस त्र्याहत्तर अ त्र्याहत्तर अ अ त्र्याहत्तर ब त्र्याहत्तर क त्र्याहत्तर क अ त्र्याहत्तर क त्र्याहत्तर इ पंच्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर अ आणि एक्क्याऐंशी यापासनं कोणत्याही संस्थेस किंवा संस्थेच्या वर्गाला सूट देता येणार नाही हे मूळ कलम होत आता हे सगळे अधिकार तुम्ही आपल्याकडे या ठिकाणी घेतात याचा जो उद्देश आहे हा उद्देश काय फार त्या ठिकाणी जी काही घटना दुरुस्ती झाली होती त्या घटना दुरुस्ती रद्द झाल्यामुळे आता नव्याने परिस्थिती उद्भवली म्हणून आम्ही वेगवेगळे अमेंडमेंट करतो असं नाही याचा खरा उद्देश जर काही असेल तर तो हे सेक्शन वन फिफ्टी सेवन जे आहे या वन फिफ्टी सेवनच्या माध्यमातन हे सगळे अधिकार आणि मग अठ्याहत्तरचा अधिकार अठ्यात्तराचा अधिकार एक्क्याऐंशीचा अधिकार हा जर सरकारच्या मर्सी म्हणजे सरकारच्या इच्छे अनुरूप झाला तर अध्यक्ष मोदय केवळ दुरुपयोग याच्यामधनं होणार आहे म्हणजे एक प्रकारे घटनादुरुस्ती चुकी बरोबर सोडून द्या पण त्या घटना दुरुस्तीनंतर एक महत्वाचा विषय असा आला होता की या सगळ्या सहकारी संस्था ज्या होत्या या सरकारच्या कचाट्यातनं काही प्रमाणात बाहेर गेल्या होत्या यांना कोणाला सूट द्यायची कुठल्या कलमातून सूट द्यायची कधी सूट द्यायची हे जे सगळे सरकारचे अधिकार होते हे सगळे सरकारचे अधिकार यामुळे गेले होते आज आपण वेगवेगळ्या प्रकारे सदस्य वाढवतोय हे करतोय त्या गोंडस नावाखाली एकशे सत्तावन्न रिस्टोर करतात या खरं म्हणजे रिग्रेसिव्ह आहे रिग्रेसिव्ह आहे हे सरकार पुरोगामी आपण म्हणतो पण पुरोगामी सरकार अशा प्रकारचा कायदा आणताय दुसरा कायदा आता तो विद्यापीठाचा येणार आहे त्याच्यावर त्यावेळेस बोलू जर आणला तुम्ही तर पण इतके पुरोगामी सरकार आपण म्हणवायचं आणि अशा प्रकारे सरकारचा कंट्रोल वाढवण्याकरता अशा प्रकारच्या तरतुदी त्या ठिकाणी आणायच्या आणि मग तुम्ही अठ्याहत्तर अठ्याहत्तर एक्क्याऐंशी मध्ये काय करणार आहात आणि त्यातनं कोणाला सूट देणार आहात आणि कोणाला तुम्ही त्या संदर्भात निदेशित करणार आहात हे आम्हाला निश्चितपणे लक्षात येत आहे अध्यक्ष मोदय आणि म्हणून खर तर हा जो काही कायदा या ठिकाणी आणलेला आहे हा थांबवलाच पाहिजे आणि नाही तर मंत्र्यांनी घोषित केलं पाहिजे की ठीक आहे बाकी तरतुदी योग्य आहेत पण एकशे सत्तावनच्या अंतर्गत सगळे अधिकार जे आम्ही आमच्याकडे घेतो हे अधिकार सरकारला इंटरफिअर करण्याकरता पूर्णपणे या ठिकाणी अधिकार देत आणि आधी सरकारला अधिकार होता पण त्याच्यामध्ये या परंतुकामुळे महत्वाच्या बाबींमध्ये सरकार इंटरफिअर करू शकत नव्हतं आज तुम्ही त्या सगळ्या महत्वाच्या बाबींमध्ये सरकारला इंटरफिअर करण्याची ही जी काही संधी दिली आहे याच्यामुळे सहकारावर त्याचं राजकीयकरण होईल आणि राजकारणाकरता मग विरोधकांना त्यांच्या संस्था आहेत तर वापर करा आपले आहेत तर चुकत असतील तरी देखील त्यांना वाचवा कॉम्पिटिशन संस्थांमध्ये आहे तर मग एखाद्या संस्थेला एक्झामशन द्या असं योग्य नाहीये आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या गोष्टी एका सिस्टीमनी झाल्या पाहिजे एका न्यायाने झाला पाहिजे त्याचे नियम असले पाहिजे त्या नियमांनी ते झालं पाहिजे पण असं कुठेही या ठिकाणी अध्यक्ष मोदय होताना दिसत नाहीये आणि म्हणून हा जरी या ठिकाणी सुरुवातीचे ज्या काही तरतुदी आहेत त्या ठीक आहे मान्य करू आपण क्रियाशील सदस्यांच्या संज्ञेची व्याख्या किंवा संबंधित असणाऱ्या तरतुदी वगळण्याच्या दृष्टीनं कलम दोन एकोणीस सव्वीस सत्तावीस त्र्याहत्तर अ ची सुधारणा करणे आता या क्रियाशील सदस्याच्या संदर्भात अनेक अडचणी तयार झालेल्या आहेत अने आणि अनेक लोकांना असं वाटतं की आमचं वोटिंग राईट राहायला पाहिजे काहींना वाटतं राहू नये त्या संदर्भातली सुधारणा ही आवश्यक होती आणि ती आपण या ठिकाणी आणतात जो सदस्य सदस्य असण्याचे समाप्त झाले आहे किंवा जो सदस्य उक्त अधिनियमाखाली केलेल्या नियमांच्या तरतुदीद्वारे किंवा त्या अन्वय निहर निरळ ठरलाय अशा सदस्यांचे नाव आणि सदस्य सदस्य नोंदवितनं काढून टाकणे संस्थेला शक्य म्हणून पंचवीस मधनं आपण ती सुधारणा देखील तुम्ही करताही मान्य आहे शिखर करता ज्या काही जागा वाढतायत त्याला विभागवार करण्याच्या संदर्भातही आपण तरतूद करताय ही करता देखील मला असं वाटतं की योग्य आहे पण हे सगळं करत असताना बाकी आपण या ठिकाणी जे करतात अशा संदर्भात खरं म्हणजे मला असं वाटत की जे अधिकार आपण घेतात हे स्वीपिंग अधिकार आहे अशा प्रकारचे स्वीपिंग अधिकार घेऊन सहकार क्षेत्राला पुन्हा स्टेट कंट्रोल म्हणजे मंत्र्याला वाटलं तसं म्हणजे मंत्री बोलेन सहकार हाले किंवा डोले असं मंत्री मोदय होऊ देऊ नका खरं म्हणजे एकेकाळी एक अशा प्रकारचे कायदे होते पण आपण हळूहळू या सभागृहाने या कायद्यांमध्ये बदल करणं सुरू केलं काय असतं की कायदे करत असताना विशिष्ट परिस्थिती पाहून ते कायदे नाही करायचे कायदे करत असताना पुढच्या वीस वर्षाचा विचार करून ते कायदे करायचे आज तीन पक्षाचं सरकार आहे ते सरकार चालवण्याकरता काही कॉम्प्रोमायझेस आहेत त्या कॉम्प्रोमायझेस करता म्हणून आम्ही जर कायदे करायला तयार करायला लागलो तर अध्यक्ष महोदय फार मोठ्या प्रमाणात या सहकार क्षेत्रावर त्याचा वाईट परिणाम होणार आहे आणि म्हणून माझी विनंती आहे आज आपण बघा ज्याचा उल्लेख रणधीर सावरकरांनी केला एक लिक्विडेटर बसवला मालक झाला तो काय करतो तो लिक्विडेटर साहेब दहा दहा वर्ष लिक्विडेटर आत्ताही बसवतो आपण एका एक लिक्विडेटरने संस्था चांगल्या प्रकारे लिक्विडेशन मध्ये काढली असं उदाहरण दाखव एक महाराष्ट्राच्या इतिहासात उदाहरण नाही आहे लिक्विडेटर बसवला की त्या लिक्विडेटरनी लचके तोडायचे जे राईटफुली येऊ शकतं ते पण मिळत नाही लिक्विडेटर आला की फिक्सिंग तो लिक्विडेटर फिक्सिंग करतो म्हणजे अनेक ठिकाणी तर लिक्विडेटर्सनी आता चौकशी चालल्या अनेक ठिकाणी लिक्विडेटर्सनी कवडीमोल भावानं जमिनी विकून टाकल्या बिल्डिंगा विकून टाकल्या आणि अशाच लिक्विडेटरला पंधरा वर्ष आपण देतोय काय कारण आहे दहा वर्षे जास्त आहेत उलट माझं तर मत आहे की याच्यामध्ये लिक्विडेटरवर जबाबदारी फिक्स करा की लिक्विडेशनच काम ज्याला दिलंय त्यांनी नियमाने ते जर काम केलं नाही आणि त्या संदर्भातल्या जर तक्रारी असतील आता काय होतं कुठल्या तरी विभागाचा लिक्विडेटर असतो एखादी तक्रार झाली की त्याची बदली होते दुसरा येतो आणि तेच करतो त्यामुळे हे योग्य नाहीये या ठिकाणी लिक्विडेटरचा जो कालावधी पंधरा वर्ष केलाय तो दहा वर्षच असला पाहिजे आणि त्याही दहा वर्षामध्ये त्याचे नियम तयार झाले पाहिजे लिक्विडेटरने काय केलं या संदर्भातलं त्याचा अहवाल तयार झाला पाहिजे तो वार्षिक अहवाल म्हणा द्विवार्षिक अहवाल म्हणा तो कोणासमोर तरी सादर झाला पाहिजे आणि त्याच्या आधारावर लिक्विडेटरचा सी आर लिहिला गेला पाहिजे तरच हे लिक्विडेटर जे आहे हे शासनाच्या ज्या उद्देशाने संस्था लिक्विडेशन मध्ये काढली आहे त्या उद्देशाने हे लिक्विडेटर त्या ठिकाणी काम करतील आणि म्हणून या ज्या काही तरतुदी आपण या ठिकाणी आणलेल्या आहेत या रिग्रेसिव्ह तरतुदी आहेत या प्रतिगामी तरतुदी आहेत पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या प्रतिगामी तरतुदी आणून सहकाराला अशा प्रकारे मागे नेण्याचं काम हे आपण करू नये या दृष्टीनं आपण एकतर विधेयक करत घ्यावं किंवा या दोन तरतुदींमध्ये या ठिकाणी बदल करावा अशी मी आपल्याला विनंती करतो मी मगाशीच हे सांगितलं की हे आहे एकशे सत्तावन चे अधिकार तुमच्याकडे आधी होते पण त्यानंतर ज्यावेळी घटना दुरुस्ती झाली ती घटना दुरुस्ती काय एकशे सत्तावनच्या संदर्भात नव्हती घटना दुरुस्ती याकरताच होती या की सहकारी संस्थांमधला राजकीय हस्तक्षेप संपला पाहिजे सहकारी संस्थांमधला राजकीय हस्तक्षेप संपला पाहिजे याकरताही घटना दुरुस्ती करण्यात आली होती आणि घटनादुरुस्ती केवळ एका कारणाने त्या ठिकाणी नामंजूर झाली आहे आणि ते कारण म्हणजे की हे राज्याचे अधिकार होते की केंद्राचे अधिकार होते याच्या एका मुद्द्यावर फक्त ही घटना दुरुस्ती जी आहे ती रद्द बदल झाली आहे मग अशा परिस्थितीमध्ये या घटना दुरुस्तीनंतर याच सभागृहाने त्या घटना दुरुस्तीच्या प्रमाणे घटनादुरुस्तीप्रमाणे नाही त्या प्रमाणे आपण सगळ्यांनी कायदा केला या सभागृहाने कायदा केला आणि त्या कायद्यामध्ये हे जे काही तुम्हाला स्वीपिंग अधिकार होते ते अधिकार आपण काढून टाकले अधिकार सगळे काढले नाही हे आपण काही सेक्शनच्या संदर्भात सव्वीस त्र्याहत्तर ए त्र्याहत्तर ट्रिपल ए त्र्याहत्तर बी त्र्याहत्तर सी त्र्याहत्तर सी ए त्र्याहत्तर सी बी त्र्याहत्तर इ पंच्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर ए आणि एक्क्याऐंशी आता काय आता आपण जर अठ्याहत्तर ए बघितला पॉवर ऑफ रिमूवल ऑफ कमिटी आता या संदर्भात तुम्ही सगळे अधिकार आपल्याकडे घेतले अठ्याहत्तर ए त्याच्यामध्ये परत रिमूव्हल ऑफ कमिटी किंवा एकूण जर अठ्यात्तर हे कलम बघितलं तर हे सगळं कलम एखादी समिती बरखास्त करण्याच्या संदर्भात त्यातला एखादा सदस्य बाहेर काढण्याच्या संदर्भात एखाद्याला सस्पेंड करण्याच्या संदर्भात एखाद्याच त्या ठिकाणी सदस्यत्व संपवण्याच्या संदर्भात अशा प्रकारचे अठ्ठ्याहत्तरचे पॉवर आहे। जे आहेत याच्यामध्ये आता तुम्ही काय पावर घेत जे तुमच्याकडे नव्हते राज्य शासन सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे कोणत्याही संस्थेस किंवा संस्थेच्या वर्गास या अधिनियमाच्या तरतुदीन्वये केलेल्या नियमाच्या कोणत्याही तरतुदीपासून सूट देता येईल किंवा अशा तरतुदी अशा आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा अधिनियमाच्या किंवा नियमाच्या आदेशात बाधा येणार नाही अशा निशी अशा संस्थेस किंवा संस्थेच्या वर्गास लागू होतील असा निदेश देता येईल म्हणजे आपण हे सगळे अधिकार एक्क्याऐंशी ऑडिटचा अधिकार आहे ऑडिट मध्ये आता आपण निदेश देण्याचे अधिकार आपल्याकडे घेतले आहेत सेव्हन्टी सिक्स स्पेशल जनरल मिटिंगच्या संदर्भात निदेश देण्याचे अधिकार आपण आपल्याकडे घेतले आहेत किंवा सूट देण्याचे अधिकार आपण आपल्याकडे घेतले आहेत आता माझ्याकडे खरं म्हणजे हा संपूर्ण कायदा जो आहे हा आता मोबाईलवर उपलब्ध आहे कारण त्याचं पुस्तक माझ्याकडे वेळेत पोचलं नाही म्हणून मी एवढेच पाहू शकलो पण बाकीचे जे आपण अधिकार घेतात या कायद्याचा आत्माच ज्या कलमांमध्ये आत्मा ते अधिकार आपण हे सगळे जर आपल्याकडे घेणार असाल तर अध्यक्ष मोदय आम्ही मागे चाललो आहे पुढे जात नाही आहे सरकारला सहकारावर कब्जा करायचा आहे हे आपण मान्य करा आणि सांगा की आमच्याकडे मेजॉरिटी आहे आणि मेजॉरिटीच्या भरोशावर आम्ही सहकारावर कब्जा करण्याकरता एकशे सत्तावनची तरतूद जी या सभागृहाने एकमताने काढून टाकली होती या कलमांकरता विचारपूर्वक आणि ते माझ्या भाषण काढून बघा सगळ्यांनी अभिनंदन केलं होतं की आपण सहकाराला राजकारणात मुक्त करतोय असं अभिनंदन आपलं झालं होतं आपण केवळ टेक्निकली ती राज्यघटनेची दुरुस्ती रद्द झाली म्हणून आपण त्याचा फायदा घेऊन राज्यघटनेच्या दुरुस्ती आहे किंवा नाही हे याच्या आडे येत नाही इंडिपेंडंटली हे आपल्याला करता येतं हे माहिती असून देखील आपली मनमानी करण्याकरता राज्य घटनेच्या दुरुस्तीच्या संदर्भातला मुद्दा या ठिकाणी जो सांगितला तो चुकीचा सा आहे आणि आम आमचा याला विरोधच असणार आहे आपण हे आपल्या मेजॉरिटीच्या भरोशावर करून घेतलं तरी रोज आम्ही हे सांगणार की जे सरकार सहकाराच्या गोष्टी सांगतं त्या सरकारने सहकार कब्जात घेण्याकरता एकशे सत्तावन्नची तरतूद त्यातलं परंतु हे त्या ठिकाणी पुन्हा रिस्टोर करून संपूर्ण याच सभागृहाने दोन हजार अकरा नंतर जे काही अमेंडमेंट केले होते ते सगळे अमेंडमेंट आता या ठिकाणी रद्द बादल केले आहेत आणि सहकार यांना आपल्या कब्ज्यात घ्यायचा आहे माझी विनंती आहे अजूनही विनंती आहे की आपण ही जी तरतूद आहे ही तरतूद या ठिकाणी मागे घ्यावी आत्ता सस्पेंड करावी नाही तर या तरतुदी पुरतं तुम्ही संयुक्त समिती बनवा सहकार्याच्या क्षेत्रातले अनेक जाणकार या ठिकाणी आहेत आणि हे लक्षात ठेवा कोणीही परमनंट त्या ठिकाणी नाही उद्या इकडचं सरकार आलं तर इकडचेही लोक याच तरतुदीचा उपयोग करून तिकडच्या लोकांच्या सहकारी संस्थांमध्ये इंटरफिअर करतील एकदा तुम्ही संधी दिली तर सरकार ज्याचं असेल तो हेच करणार आहे आणि म्हणून तुमच्याही करताय ओपन करू नका आमच्याही करताय ओपन करू नका आणि भविष्यातल्या कोणाही करताय ओपन करू नका अशा प्रकारचा इंटरफिअरन्स या महत्वाच्या सेक्शनमध्ये सरकारकडे अधिकार घेऊन ही निष्पक्षताच आपण संपवली आहे आणि आता सहकारी संस्था नाही आता सरकारी संस्था अशा प्रकारची जी परिस्थिती आपण आणतोय हे चुकीचं आहे आपण हे तात्काळ परत घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा नाही सर्वोच्च न्यायालयाने केवळ घटना दुरुस्ती करून आपण सहकाराला जे प्रोटेक्शन दिलं होतं त्या टेक्निकली एवढंच सांगितलंय की हा राज्याचा विषय असल्यामुळे केंद्राने याच्यात ही केलेली दुरुस्ती योग्य नाही आपण ती ते जे प्रोटेक्शन दिलं होतं त्या प्रोटेक्शन नंतर आपण कायदा करताना कॉम्प्रिहेन्सिव्ह कायदा केला आणि त्या कायद्यामध्ये आपण स्वतः या सभागृहाने राज्य सरकारकडे जे स्वीपिंग अधिकार होते ते स्वीपिंग अधिकार कमी केले की नाही एखाद्या मंत्र्याच्या मनात आलं म्हणून त्यांनी निदेश द्यायचे मंत्र्याच्या मनात आलं म्हणून एखाद्याला सूट द्यायची मंत्र्याच्या मनात आलं म्हणून त्यांनी याचं अपॉइंटमेंट करायचं असं चालणार नाही आणि म्हणून आपण हा जो अधिकार होता या सात आठ सेक्शन पुरता तो मर्यादित केला होता त्याचा घटना काही संबंध नाही आहे हा या राज्य सरकारने केलेला आहे आणि आता पुन्हा आपल्याला कब्जा करायचा आहे सहकारावर म्हणून आपण तो पुन्हा आणताय त्यामुळे याला राज्य घटनेच्या दुरुस्तीचा कुठलाही संदर्भ नाही आहे हे आपण करतोय म्हणजे राज्य घटनेची दुरुस्ती असती किंवा नसती तरी हे करण्याचा आपलाच अधिकार आहे आणि त्याच अधिकारात आपण मागे केलाय आणि जे चांगलं केलं दोन पावलं पुढे गेलो ते चार पावलं मागे जाण्याचा जो कार्यक्रम आपण केलेला आहे हा चुकीचा आहे त्यामुळे हे सर्वोच्च न्यायालयावर राज्यघटनेच्या दुरुस्तीवर टाकू नका आणि अशा प्रकारचा रिग्रेसिव्ह निर्णय प्रतिगामी निर्णय घेऊ नका वस्तुस्थिती अशी आहे की अकरा पूर्वी जेव्हा या कलमांमध्ये निदेश देण्याचा अधिकार होता त्याचा वारंवार वापर व्हायचा तेवढ्याकरता आपण बदल केला तेवढ्याकरता बदल केला आणि नाहीतर आपण या ठिकाणी सांगा मी म्हणजे मला आणायचं नाही पण आपल्यावर हक्कमंग आणेन मी याचं कारण आपण डिबेट्स काढा त्या डिबेट्स मध्ये मेन्शन केलेलं आहे की का करतोय आपण हा बदल तर याकरता करतोय की सरकारच्या वतीनं वारंवार अशा प्रकारचा इंटरफिअरन्स होऊ नये म्हणून आपण करतोय हे आपण त्यावेळेस मान्य केलंय आहे ते माझ्या मंत्र्यांनी मान्य केलंय आणि तुमचं सरकार होतं त्यावेळेस मान्य झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अठ्ठ्याहत्तर मधले हे अधिकार आपल्याकडे घेऊन तुम्ही असं कसं म्हणता बरं चला तुम्ही चांगले तुम्ही वापर नाही करणार मी वाईट आहे मी उद्या आल्यावर मी वापर केला तर व्यक्तीवर नसत या ज्या काही या ठिकाणी आपण तरतुदी करतो या व्यक्ती व्यक्तीनिरपेक्ष तरतुदी असल्या पाहिजेत कोणीही व्यक्ती आला तरी त्याला दुरुपयोग करता कामा नये अशा तरतुदी असल्या पाहिजेत त्यामुळे आपण या ठिकाणी समाधानकारक उत्तरही देत नाही मंत्री महोदय वस्तुस्थितीची माहिती देत नाही मी पुन्हा आपल्याला विनंती करतो की एकशे सत्तावनच्या ज्या तरतुदी तुम्ही परत रिस्टोर करतायत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत त्या रिस्टोर करण्यात येऊ नये